म्हणतात ना या पृथ्वीवर निसर्गापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही याचा प्रत्यय आला लातूरातील आठोळा येथील कुटुंबाला मुजावर कुटुंबांनी मेहनतीने उभ्या केलेल्या कुक्कुटपालन व्यवसायात हाताला आलेले उत्पादन थंडीच्या लाटेने गेले एका रात्रीत एक हजार कोंबड्या गारठ्याने दगावल्याचा पंचनामा सज्जाचे तलाटी यांनी केला तर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुधन विकास अधिकारी यांनी शवविच्छेदन करून तपासणी अहवाल दिला आहे पाहुयात नेमका काय आहे हा प्रकार या बातमी चाकूर तालुक्यातील आटोळा येथील शेतकरी हुसेन शबीर मुजावार यांनी त्यांच्या गटक्रमांक एकशे चौऱ्याहत्तरमध्ये तीन महिन्यांपूर्वी शेतीला जोड व्यवसाय म्हणून बाराशे कोंबड्यांचे कुक्कुटपालन केलं होतं पंचवीस बाय तीस फूट क्षेत्रात पन्नास हजार रुपये खर्च करून शेड उभे केले होते त्यात तीस प्रतिनग या प्रमाणे छत्तीस हजारांची पिल्ले एक लाख तीस हजार रुपयांचे खाद्य आणले अडीच महिन्यात त्या कोंबड्या सरासरी अडीच किलो वजनाच्या झाल्या सध्याचा बाजारभाव पाहता दोनशे रुपये प्रति किलो दराने त्या कोंबड्यांची विक्री होणार आणि पाच लाखाच्या उत्पादनातून मुजावर कुटुंबाचे हैराणीचे दिवस संपणार असे त्यांना वाटत होते विदर्भातील गारपीटमुळे आलेल्या थंडीच्या लाटेने मुजावर कुटुंबाचे सर्व स्वप्ने धुळीस मिळवली सत्तावीस जानेवारी रोजीच्या रात्री उच्चांकी गारठ्याने बाराशे पैकी एक हजार कोंबड्या मृत्यू पावल्या नेमकी काय परिस्थिती आहे ही लक्षात येईपर्यंत एक हजार कोंबड्या दगावल्या होत्या पाच लाखाचे नुकसान झालेल्या हुसेन मुजावर आणि त्यांचे बंधू फारूक मुजावर या दोघांच्या कुटुंबातील चौदा सदस्यांचा उदरनिर्वाह त्यांच्यावर होता